आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच जिल्हा परिषद निवासस्थ नेते यजदान पठाण या मुलाला एका कुत्र्याचं डोकं प्लॅस्टिकच्या डब्यात फसलेलं दिसलं. यजदानांनी कॉलनीमध्ये आरडाओरड सुरू केली असता कॉलनीतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बघूया या विषयाची सविस्तर बातमी. चक्क कुत्र्याचं डोकं डब्यात फसलेलं. यावेळी कॉलनीतील अशोक नामेवार, रोशन खोबरागडे, शमशेर पठाण आणि सुनील जवडे यांनी त्या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि डोक्यात फसलेला प्लास्टिकचा डबा काढण्यासाठी देखील प्रयत्न केला. परंतु डबा हा कुत्र्याच्या डोक्यात घट्ट बसल्यामुळे कुत्र्याच्या डोक्यातून डबा निघतच नव्हता. त्यामुळे सर्पमित्र आकाश नामेवार यांनी पॅरा फाउंडेशनचे अमित यांना पाचारण केले आणि अमित यांनी घटनास्थळ गाठून कुत्र्याची सुखरूप सुटका केली. मला आकाश नामेवार सर्पमित्र यांच्याकडून कॉल आलेला जिल्हा परिषद क्वार्टरमधून की त्यांच्या कॉलनीमध्ये एक स्ट्रीट डॉगच्या डोक्यामध्ये डबा फसलेला. म्हणून मी तिथे व्हिजिट दिली, रेस्क्यू करायसाठी गेलो मी लवकरात लवकर. तिथे टीम नव्हती त्यामुळे मी एकटाच गेलो. माझी टीमचं नाव पॅर फाउंडेशन, आत्ता उघडलेलं 1 महिन्यापूर्वी. तर मी तिथे रेस्क्यू करायसाठी गेलो. तिथे एका स्ट्रीट डॉगच्या डोक्यामध्ये डबा फसलेला ते तिथे रेस्क्यू करायसाठी मी गेलो. तेव्हा तिथे मी रेस्क्यू केला, त्याच्या डोक्यामधून भरणी काढली, बॉटल काढली ते आणि त्याला सुखरूप सोडले. तिथल्या कर्मचाऱ्यांनी, कॉलनीमधल्या कर्मचाऱ्यांनी पण सहकार्य केले, त्यांना खूप खूप धन्यवाद. अमित आणि आकाश यांनी अथक प्रयत्नाने त्या कुत्र्याच्या डोक्यातील अडकलेला डबा काढला. तर कुत्रा पाणी पिण्यासाठी तरी गेला नव्हता ना असा अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला. झेडपी क्वार्टरमधले मिस्टर पठाण यांनी आवाज दिला की कुत्र्याच्या डोक्यामध्ये डब्बा अडकलेला आहे आणि तो अडकलेला डब्बा बघून आम्ही सगळे कॉलनीमधले एकत्र जमा झालो आणि सरासरी आम्ही जवळपास अर्धा तास प्रयत्न केला कुत्र्याचा डोक्यातला डब्बा काढण्याचा, पण कुणालाही यश आलं नाही. त्याच्यामुळे आम्ही आकाश नामेवार याला कॉल केलं आणि तो धावून आला, पण बऱ्याच प्रयत्नानंतर तेव्हाही डब्बा निघालेला नाही आणि त्याचा जीव गुदमरत चाललेला होता. तर त्याने त्याची रेस्क्यू ऑपरेशन करणारी जी टीम आहे त्यामधला अमित नावाचा मुलगा तो आला आणि त्याने अवघ्या 2 मिनिटात आकाश आणि अमित या दोघा मिळून अवघ्या 2 मिनिटात त्या कुत्र्याची सुटका केली. चंद्रपूरमध्ये सध्या कुत्र्यांची संख्या जास्त प्रमाणात झाली असे असून देखील महानगरपालिकेने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. या कुत्र्याची सुटका करण्यासाठी रिजवाना पठाण, रीता जवडे, किरण नामेवार, अश्विनी खोबरागडे, आरती डिघोरे आणि कल्पना सूर्यवंशी यांनी देखील परिश्रम घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आकाश नामेवार, स्वानंद मीडिया, चंद्रपूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.